आंबोलीतल्या विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी आता पर्यटन कर द्यावा लागणार आहे. पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी ही कर आकारणी करण्यात येणार असल्याचं आंबोली ग्रामपंचायतीमार्फत स्पष्ट करण्यात आलं. जागतिक पर्यटन दिनाचं औचित्य साधून सोमवारपासून ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातलं वर्षा पर्यटनाचं महत्वाचं ठिकाण म्हणजे आंबोली. दरवर्षी लाखो पर्यटक आंबोलीमध्ये वर्षा पर्यटनासाठी येतात. आंबोलीमधील विविध पर्यटन स्थळांना भेटी देतात. आंबोलीमधील हिरण्यकेशी देवस्थान, कावळेसात पॉईंट, नांगरतास धबधबा, आंबोली धबधबा, राघवेश्वर, महादेवगड पॉईंट, शिरगावकर पॉईंट, सनसेट पॉईंट यासारख्या पर्यटन स्थळांबरोबर काही दुर्लक्षित राहिलेल्या पर्यटन स्थळांचाही विकास व्हावा, पर्यटनवाढीचा वेग वाढावा, पर्यटकांना विविध प्रकारच्या चांगल्या सोयीसुविधा देता याव्यात, एकंदरीतच आंबोलीचा सर्वांगीणदृष्ट्या पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा यासाठी लागणाऱ्या काही आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या परवानगीनं ग्रामपंचायत कार्यालय आंबोलीच्या माध्यमातून आंबोलीमध्ये विविध स्थळांना भेटी देण्यासाठी आता पर्यटन कर द्यावा लागणार आहे. प्रौढांसाठी 5 रुपये तर मुलांसाठी 3 रुपये अशी ह्या पर्यटन कराची आकारणी असणार आहे. या ठिकाणी आंबोलीमध्ये सर्व पॉईंट्सवर जे पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी पर्यटन कर गोळा करण्याचं काम आता आम्ही सुरू केलेलं आहे. शासनाच्या माध्यमातून आम्ही परवानगी घेऊन त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या पर्यटन स्थळावर जो कर कराच्या स्वरूपात जे रक्कम उपलब्ध होणार आहे त्यामध्ये 25% जवळजवळ प्रशासकीय खर्च आहे आणि 75% हा खर्च जे उत्पन्न आहे त्याच्यात ते उत्पन्न त्या पर्यटन स्थळावर त्या ठिकाणी सुविधा करण्यासाठी खर्च केलं जाणार आहे. आणि त्या निमित्ताने आता पुढे तशा पर्यटकांसाठी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील. वर्षा पर्यटन आता चालू होणार आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच. त्याप्रमाणे आम्ही सगळे त्याप्रमाणे तयारीला लागलो आहोत आणि पर्यटकांचं या ठिकाणी स्वागत करून अगदी मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत असा आमचा प्रयत्न असेल जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळेल. जागतिक पर्यटन दिनाचं औचित्य साधून सोमवारपासूनच या पर्यटन शुल्काची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. सच्चिदानंद राऊळ, कोकण नाव, आंबोली.